जण एकत्र येऊन ते बाव उपसतात आणि आज चुकून त्याच्या डोक्यावरच काढणा पडलेला. तुम्ही टेक्निक बघितलं, पाणी सुद्धा बघा किती गढूळ झालेलं आहे. आणि आता मंगेश दादाच्या हातात ते कासवाचं डोकं जे असतं त्याची हड्डी आहे. त्याच्यात हा बावडीतील हा कासव आता आलेला आहे. हे बघा, अरे वा, जवळ येतायस रे एकदम. आपल्याला आता विहिरीचा तळ दिसायला लागलेली. गावातील मुलं आता एक एक करून बाहेर येत आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसांच्या तीन मूलभूत गरजा आहेत असं आपण बोलतो. आणि याच जोडीला अजून एक महत्त्वाची गरज म्हणजे पाणी. पाणी हे जीवन हे वाक्य आपण शाळेपासून ऐकत आलेलो आहोत आणि ते तंतोतंत खरंसुद्धा आहे. पाण्याशिवाय माणसाचं आयुष्यच नाही आहे. आणि याच पाण्याचा गावातील आपल्या कोकणातील खेड्यापाड्यातील महत्त्वाचा स्रोत, वर्षानुवर्ष चालत आलेला महत्त्वाचा स्रोत, तो म्हणजे आपल्या गावातील विहीर, आपल्या गावातील बावडी. आणि ह्याच विहिरीची आणि ह्याच बावडीची जोपासना कशी केली जाते, त्याची साफसफाई कशी केली जाते हेच आपण आज बघणार आहोत. गावातील ग्रामस्थ एकत्र मिळून ते श्रमदान कसं करतात, एक दिवस आपल्या गावासाठी या ब्रीदवाक्याने ते यात उत्स्फूर्तपणे सहभागी कसे होतात हेच आपण आज बघणार आहोत. आणि यातीलच मजा, ती धमाल मस्ती, विहिरीचं पाणी किती खोल आहे, कसं त्यात उतरून साफसफाई केली जाते, गावातील महिला असू दे, पुरुष असू दे, तरुण पिढी असू दे, सगळेजण यात उत्साहाने सहभागी कसे होतात हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत आपल्या गावाला, ते म्हणजेच गोटेखल्लाटी मंडनगडला. आणि हा आपल्या गावचा सुंदर असा नजारा तुम्ही माझ्या मागे नेहमीप्रमाणे बघतच आहात. तर मित्रांनो, आज आपण आपल्या गावातील विहीर जी आहे, आपल्या गोटेखल्लाटी मंडनगड या गावातील जी विहीर आहे ती आपण साफ करणार आहोत. गावातील ग्रामस्थ तिकडे अगोदरच गेलेले आहेत त्या विहिरीवरती आणि आपणसुद्धा आता विहिरीवरती, आपल्या गावातील विहिरीवरती लगेचच जाऊयात. चला मग. बघा, बरीचशी मंडळी आपली तिथे बावडी उपसण्याचं काम करतात. आता काही मंडळी येत आहेत अजून. गावातील महिला असू दे, पुरुष असू दे, सगळेजण एकत्र येऊन ते बाव उपसतात, आपले वीर उपसतात. आणि ते बघा, आपल्या गावातील काही मुलं बावडी उपसण्यासाठी, पाणी उपसण्यासाठी बावडीतील खाली उतरले आहेत. आणि माझ्या मते अंदाजे 4 चिरे पाणी होतं आणि जवळजवळ 1.5 ते 2 चिरे पाणी उपसून झालेलं आहे. त्या छोट्या शिडीवर जो मुलगा आहे आता बाळली देतो आहे, तिथपर्यंत पाणी होतं, त्या पायरीपर्यंत. आणि जर तुम्ही बघितलं तर काढण्याने पाणी काढत आहेत. ते प्लास्टिकचं किंवा आपली बाळली वगैरे जी असते त्याला आपण अशी दोरी बांधतो आणि असं वरती खेचलं जातं. हे बघा, तुम्ही बघितलं तर आपलं बावडी उपसण्याचं काम चालू आहे आणि आपल्या गावातील काही मुलं खाली उतरलेली आहे. विशाल, परेश, आणि आज चुकून त्याच्या डोक्यावरच काढणा पडलेला आहे. खाली होता म्हणून नशीब पाण्याने भरलेला नव्हता, परेशच्या आपल्या डोक्यावर पडला आहे. आणि बरेचशी मुलं आहेत, निखिल आहे, रितेश आहे, खाली तिकडे साहिल आहे, इथे अभी आहे, निवास आहे आणि इथे सुद्धा काही जण आहेत, मंगेशचा, उमेशचा वगैरे. सगळेजण इथे बावडी उपसण्याचं काम करतायत आणि सगळेजण एकमेकांना सहाय्य करतायत. हे बघा, गावातील तरुण मुलं असू दे, गावातील महिला असू दे, यंग पिढी असू दे, तरुण पिढी असू दे, मुलं मुली सगळेजण उपस्थित आहेत. आणि जेवढ्या लवकर आपली ही बावडी उपसून होईल तेवढा आपल्याला त्याच्यातील गाळ, कचरा, चिखल साफ करता येईल. किंवा आपल्या बावडीत कासवसुद्धा असतात, तर त्या कासवाचा काही कचरा असेल, घाण असेल, कासव एखादा मेला असेल तर त्याचं पण जी काही असेल कचरा तोसुद्धा आपल्याला साफ करता येईल. आणि इथे आपल्या मंडळाच्या उपाध्यक्षांना कासवाचा कवच भेटलेला आहे. बघा, हे त्यांच्या हातात आहे. हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं असं आपल्या बावडीत कासवसुद्धा असतात. तर एक कासव माझ्या मते काही दिवसांपूर्वी मेलेला, तर त्याचं जो घाण होतं किंवा कचरा होता तोसुद्धा बावडीत होता. आणि ही सगळी कारणं आहेत आपली बावडी साफ करण्याची. म्हणजे बावडीत काही कचरा साचलेला असतो, गाळ साचलेला असतो,
त्यामुळे बावडीत जे झरे असतात त्या झऱ्यांना पाणी नाही आहेत, त्या झऱ्यांमधून पाणी नाही आहेत, आणि त्यामुळे त्या पाण्याचं फिल्टरेशन असू दे, पाण्याचा निचरा असू दे, तो व्यवस्थित पद्धतीने होत नाही आणि ते पाणी घाण होत जातं आणि त्याला दुर्गंधी येत जाते आणि त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे आपण दरवर्षी ही बावडी आवर्जून साफ करतो, आपण सगळे गावातील ग्रामस्थ, आणि तेच काम सध्या आपण करत आहोत, जेणेकरून झरे जे आहेत त्यांना पुन्हा पाझर फुटेल नव्याने आणि ते झरे जे असतात ते अजून जोरात व्हायला सुरुवात होईल आणि बावडीचं पाणी अजून शुद्ध आणि जास्त होत जाईल. त्यामुळेच आपण ते बावडी साफ करण्याचं काम आता करतो आहे आणि गावातील सगळी मंडळी ते काम एक अतिशय आवर्जून आणि उत्साहाने करत आहे. आणि चार चिरे होते, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं चार चिरे पाणी होतं, तर त्या चार चिऱ्यांपैकी दोन ते अडीच चिरे आता पाणी उपसून झालेलं आहे, कारण ते पाणी एवढं उपसणं ही काही खायची गोष्ट नाही किंवा साधीसुधी गोष्ट नाही आहे, तर त्यालासुद्धा खूप मेहनत लागते आणि सगळ्यांची युनिटी लागते, सगळ्यांची एकता लागते आणि ती गावातली एकता, ती गावातली युनिटी, ते गावातलं श्रमदान आज आपल्याला आपल्या मागे दिसतं आहे. आणि दोन ते अडीच चिरे आता उपसून झाले, दीड चिरे अजून बाकी आहेत, गावातील काही मुलं खाली उतरलेली आहेत ते पाणी फटाफट उपसून द्यायला अजून, तर आपण आता तिकडेसुद्धा जाऊन बघूयात किती जोरात ते काम सध्या चालू आहे. आपल्या गावातील मुलांनी कशी शिडी बनवलेली आहे आणि शिडीच्या सहाय्याने ती एक चैन बनवून एक साखळी बनवून ते पाणी उपसत आहेत. आणि जर तुम्ही टेक्निक बघितलं तर एका साईडने ते पाणी असं वरती घेत आहेत, बादली भरून ते ओतत आहेत आणि असं दुसऱ्या साईडनी ती खाली बादली पास करत आहेत खालच्या मुलांना आणि परत ते पाणी उपसून परत ते वरती पाठवतात. ही प्रोसेस कंटिन्यू चालू आहे बऱ्याच वेळापासून. आणि जर तुम्ही बघितलं तर पाणीसुद्धा बघा किती गढूळ झालेलं आहे, एकदम चॉकलेटी कलर झालेला आहे पाण्याचा. आणि हा जो गाळ असतो पाण्यातला आतला तो गाळ आपण आता बाहेर काढतो आहे. हे बघा मित्रांनो, ही बादली आपण आता खाली विहिरीतून काढलेली आहे पाणी भरून. आणि जर तुम्ही हे पाणी बघितलं तर पाणी बघा त्याच्यातलं किती गढूळ आहे, त्या पाण्यात किती गाळ आहे, किती माती आहे. आणि हेच कारण आहे आपलं विहीर साफ करण्याचं. आणि मित्रांनो, जसं आपण मगाशी बघितलं तसं आपल्याला कासवाची एक कवच भेटलेली आणि आता मंगेशदासाच्या हातात ते कासवाचं डोकं जे असतं त्याची हड्डी आहे, त्याचं स्केलेटन आहे, याच्यावरून तुम्हाला तो एक अंदाज येऊ शकतो. हे असतं असं त्याचं हे डोक्यातला भाग जो होता. हे सगळा घाण हा कचरा आपण आज सगळेजण मिळून साफ करतो आहे. आपल्या गावातील तरुण पिढीचा जोश मित्रांनो तुम्ही बघू शकता, सगळेजण खाली उतरलेले आहेत, आपल्या गावातील सगळी लहान मोठी मुलं, आणि फटाफट ते पाणी उपसण्याचं काम अतिशय जलद गतीने करतायत, एकदम मजा करत आनंद घेत सगळ्या गोष्टींचा. एक आपल्या गावासाठी ते सगळं काम करतायत. मित्रांनो, गेले एक तास आपण पाणी उपसण्याचं काम करतो आहे विहिरीतून आणि मला वाटतं अडीच चिरे फक्त आपण पाणी काढलेलं आहे आणि दीड चिरे पाणी अजून बाकी आहे. एकच चिरा जवळजवळ राहिला दादा सांगतो उमेशचा. आणि एवढी सगळी माणसं विहिरीच्या भोवताली आहेत सगळी दोन्ही साईडला आणि इथे गावातील मुलंसुद्धा आपली तरुण मुलंसुद्धा उतरलेली आहेत, ती पण शिडी लावून पाणी उपसण्याचं काम करत आहेत. तरीसुद्धा अजून एक चिरा जवळजवळ पाणी बाकी आहे, थोडंसं जास्त आहे एक चिऱ्यापेक्षा म्हणजे. आणि हा चिरा उपसायलासुद्धा आपल्याला आता थोडाफार वेळ लागेल, अजून 15 मिनटं वगैरे आरामात जातील. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो खाली गाळ साचलेला असेल तो गाळ आपल्याला काढायचा आहे. कासव वगैरेसुद्धा असतात या पाण्यात, ते कासव वगैरेसुद्धा आपल्याला काढायचं आहे. पाणी कसं हलवण्याचं काम करत म्हणजे खाली बसलेला जो गाळ असेल तोसुद्धा वरती पाण्यासोबत येईल आणि आपल्याला काढणं तेवढं गाळ काढणं तेवढं सोपं जाईल. आणि मित्रांनो, आपल्याला आता विहिरीतून पाणी काढताना एक कासव आलेला आहे त्या काढण्यात, अंकुशदादाच्या हातात तो काढणं आहे. आणि हा बघा त्याच्यात हा बावडीतील हा कासव आता आलेला आहे. अशीच अजून 2-3 कासव आपल्या बावडीत होते आणि मला वाटतं ते अगोदरच आपण काढलेले आहेत. इथे जे पाण्यासाठी गुरांना पिण्यासाठी आपण पाण्याचं केलेलं त्या पाण्यात आपण त्यांना आता सोडूयात. इथे बघा
अरे वा, जवळ आहे रे एकदम. असा फिरतो, मोठा आहे तसा. पण तो इकडे तिकडे दुसरा सुद्धा आहे बघा. इथे कासव आहे, इथे दुसरा आहे, आणि इथे मला वाटतं एक आहे. हा बघा, इथे हा तिसरा कासव आहे. मोठे मोठे कासव आहेत तिन्ही पण. आणि इथले ग्रामस्थ आपले सांगतात की आपल्या विहिरीत, आपल्या बावडीत एकूण 4 कासव होते. त्यातील एक कासव मेला काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यापूर्वी. तर त्याचीच म्हणजे जी कवच किंवा हाडं जी काय होती ती आपण मी तुम्हाला मगाशी दाखवली. तो गाळ कचरासुद्धा सगळा होता त्यासोबतच. आणि जे 3 कासव आहेत ते आता मी तुम्हाला दाखवले, ते कासव अजूनही जिवंत आहेत. आणि हेच कासव आपण आता जेव्हा पाणी उपसून सगळं झालं की त्यानंतर आपण पुन्हा त्या विहिरीत त्यांना सोडणार आहोत आणि त्यांना त्यांचं जीवनदान देणार आहोत. तर आता सध्या पाणी उपसणं चालू आहे म्हणून आपण ते कासव सध्या ह्या पाण्यात ठेवलेले आहेत. आणि जेव्हा पाणी सगळं उपसून होईल आणि जेव्हा पाणी वाढेल अजून विहिरीत, तेव्हा आपण ते कासव पुन्हा त्या विहिरीत सोडूया. आणि मित्रांनो, आता शेवटचा चिरा आपल्या विहिरीचा आता दिसायला लागलेला आहे. आपण एवढं पाणी उपसलेलं आहे, मला वाटतं किती वेळ, 1.25 तास, 1 तास 15 मिनटं झालेली आहे. आपण हे पाणी कंटिन्यू उपसतो आहे, कारण जर पाणी कंटिन्यू उपसलं नाही गेलं तर त्या झऱ्यांमधून, जे विहिरीच्या इथे खाली झरे आहेत त्या झऱ्यांमधून परत पाणी वाढत जातं. त्यामुळे जेवढ्या जलदगतीने आपण पाणी उपसू तेवढं चांगलं असतं. आणि तेच काम आपले आता मंडळी सगळे करत आहेत. असं दुसऱ्या कांड्याने आपण त्याच्यात पाणी भरतो आहे आता. पाण्याची पातळी खूपच कमी झालेली आहे, त्यामुळे काढण्यात सहजी पाणी येत नाही. आणि मग नंतर असं आपल्याला ते हळूहळू वरती ओढावं लागतं. मित्रांनो, जर तुम्ही नीट बघितलं तर आपल्याला तळातला जो चिरा असतो, बेसचा जो चिरा असतो विहिरीतला, तोसुद्धा दिसायला लागला आहे. मी थोडं झूम करून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. तुम्ही इथे नीट बघितलं तर आपल्या तळातला चिरासुद्धा दिसतो इथे लाल लाल. आणि खाली जो गाळ साचलेला असतो तो बघा, आपला निखिल तो भरतो आहे तिकडे त्या साईडला. किती गाळ आहे बघा खाली. थोडं अजून झूम करूयात आपण. एवढा गाळ खाली साचलेला होता आणि अर्धा गाळ तर आपण पाणी काढतानाच तो हलवून हलवून काढलेला आहे, पाणी गढूळ करून अगोदरच. तरीसुद्धा एवढा गाळ खाली होता. आणि आपली मुलं झाडून ते साफ करतायत. एवढा तो गाळ एका ठिकाणी जमवतायत आणि मग तो गाळ एका बादलीत किंवा त्या काढण्यात भरून वरती पास करतात. हे बघा मित्र, आपल्याला आता विहिरीचा तळ दिसायला लागलेला आहे. ते चिरे आपल्याला दिसायला लागलेले आहेत तळातले. हे बघा, थोडंसं झूम करू आपण अजून. हे बघा, आणि त्या साईडचा भाग जो आहे तो आपण आता क्लीन केलेला आहे. आणि आता ह्या साईडचा इकडचा भाग आपण आता क्लीन करायला घेऊयात. अशी झाडीसुद्धा जी वाढलेली असते चिऱ्यांवरती, ती सुद्धा आपल्याला अशी साफ करावी लागते. आणि आपला विशाल तेच काम सध्या करतो आहे, पूर्ण पद्धतीने क्लीन करतोय ती आपली विहीर, आपली बावडी. म्हणजे अशी काही मोठी झाडंसुद्धा जी वाढलेली आहेत मध्ये मध्ये, ज्यांची मुळं वाढलेली आहेत, ती सुद्धा आपण असं कोयतीने कापायचा आता प्रयत्न करतो. मित्रांनो, आपली गावातील मुलं आता एक एक करून बाहेर येत आहेत. थोडंसं पाणी अजून राहिलेलं आहे विहिरीत, पण आपण किती पाणी उपसलं तरी ते पाणी संपणार नाही, कारण विहिरीच्या खाली जे झरे आहेत ते झरे चालू असतात कंटिन्यू, आणि त्यातून कंटिन्यू पाणी येत राहतं. त्यामुळे थोडंसं पाणी, आपण किती विहीर साफ केलं, किती पाणी उपसलं तरी थोडंसं पाणी शेवटी ते राहणारच. त्यामुळे आपली विहीर आता जवळजवळ साफ करून झालेली आहे पूर्णपणे. आणि गावातील मुलं आपली एक एक करून इथे सगळी आता बाहेर आलेली आहेत. जे विहिरीतील कासव आहेत ते सुद्धा आपण आता आतमध्ये सोडलेले आहेत. इथे हा एक आहे, दुसरा पण आपण सोडलेला आहे आणि तिसरा सुद्धा. मित्रांनो, आपण आता विहिरीची साफ करून झाली आहे, त्याची पूजा करतो आहे विशाल आपला. आणि जलदेवतेजवळ प्रार्थना करतो की लवकरात लवकर पाणी भरू दे आपल्या विहिरीतलं. पाणी लवकर भरू दे, 4-5 पाणी एकदम फुलवू दे.
आणि जर तुम्ही बघितलात तर आता थोडाच वेळ झाला आहे विहीर साफ केलेला, 5 ते 10 मिनटं झाली असतील, आणि पाणी बघा केवढं वाढलेलं आहे, आणि पाणीसुद्धा आता खूप क्लीन आहे, स्वच्छ आहे, आणि हळू हे पाणी वाढत जाईल अजून। तर मित्रांनो, आपल्या गावातील विहीर बावडी इथे आपली पूर्णपणे साफ करून झालेली आहे। आपण जवळजवळ मला वाटतं 3 वाजता ही विहीर साफ करायला सुरुवात केलेली, आणि जवळजवळ आता 5 वाजलेले आहेत, म्हणजे 2 तास आपण ही विहीर साफ करत होतो। आणि आपल्या गावातील सगळे ग्रामस्थ, ज्येष्ठ ग्रामस्थ असू दे किंवा तरुण पिढी असू दे, महिला मंडळ असू दे, सगळ्यांनी आवर्जून इथे उपस्थिती लावली आणि सगळ्यांनी मनापासून उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला, आणि ती विहीर साफ करण्यात सगळ्यांना आपल्याला यश आलेलं आहे। 2 तासात जवळजवळ आपण एकदम, म्हणजे कमी वेळात ही विहीर साफ केलेली आहे, 2 तासात पूर्णपणे विहीर साफ करून झालेली आहे। आणि मला वाटतं जवळजवळ 4 चिरे या विहिरीत पाणी होतं, म्हणजे बरंचसं पाणी होतं, आणि एवढं पाणी उपसणं आणि ते सगळं बाहेर काढणं, परत त्यातील कचरा वगैरे साफ करणं, यासाठीसुद्धा खूप मेहनत लागते, आणि ते कष्ट, ते श्रम आपल्या गावातल्यांनी घेतलेले आहेत, ते श्रमदान आपल्या गावातल्यांनी मनापासून केलेले आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे अगदी मनापासून, गावातील आपल्या गोटे खालाडी गावातील ग्रामस्थांचे आपल्या चॅनलच्या वतीने मनापासून धन्यवाद मानतो। आणि ही विहीर आपण दरवर्षी अशीच साफ करत असतो, आणि त्यातून आपल्याला पिण्याला पाणी मिळतं, इतर काही गोष्टींसाठी आपण त्या पाण्याचा वापर करतो, कारण आता गावात कसं झालं आहे की पाण्याचे नळ आल्यामुळे ह्या विहिरीचा उपयोग तसा त्या मानाने कमी झाला आहे बोलायचं झालं तर, पण तरीसुद्धा मे महिन्यात या विहिरीची आपल्याला गरज भासते, आणि ते पूर्वीचे दिवस आपल्याला आठवतात, कारण जेव्हा नळ नव्हते तेव्हा आपण या विहिरीच्या पाण्याचाच उपयोग करायचो, आणि तीच विहीर आपण आता सध्या पुन्हा साफ केलेली आहे मे महिन्यामध्ये। आणि हा व्हिडिओ हे गावातील आपल्या ग्रामस्थांचं सगळ्यांचं श्रमदान आणि त्यांची मेहनत ही तुम्हाला कशी वाटली आपल्या ह्या व्हिडिओमार्फत आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केला, तर हा सगळा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा। तर आपण आता इथेच थांबूयात, मी तुमची सध्या आता रजा घेतो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय।